Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. मी काय विचारतोय मॅडम, तुम्ही हे काय करताय? जिम्मा. याचा जिम्माचा काय संबंध रोहिणी ताई? ते गाणं नाही का, झिम्मा झिम्मा दे? नाही येते जिम्मा जिम चुम्मा येते गाण्यात आहे. गाण्यात आहे ते. एक मिनिट. त्याला काय जमते ते? एक मिनिट, त्यांचं त्यांना काम करू देते. एकी काय तिकडे तुम्ही काय करताय? तुम्ही हे काय करताय? मी खरा जिम्मा करते. याचा कसं काय जिम्मा होईल? हे बघा ना काय लिहिलं, हे बघा. जी आणि ह्या सगळ्यांच्या मा जिम्मा. पण या सगळ्यात तुम्ही कोण बनलाय? मला नाही ओळखलं का कोण बनलाय. वंदना ताई, वंदना गुप्ते बनले. आल्या आल्या सगळ्यांनी ओळखलं मला, वंदना गुप्ते. तुम्ही काय केलं, हे काय करत होता? हे जिम्मा. अच्छा जिम्मा. आणि त्या कोण आहेत? त्या बुगडी. जिम्मा बुगडी. केदार शिंदे हाय हाय. केदार शिंदे हाय हाय. हाय हाय काय? अरे हाय हाय केदार शिंदे, या जगात पुरुष पण हाय. त्याच्यावर लक्ष द्या, त्यांचं सगळं बायकांच्या अँगल मध्ये चालू असते. अरे पुरुषांवर अन्याय होतो, त्याच्यावर पण अत्याचार होतो, त्याच्यावर पण काहीतरी करा. पण यांचं काय, यांचं कसं राहतं माहितीये का तुम्हाला? हा यांना म्हणजे पुरुषाला बाईच्या मनातलं ऐकू येते. अरे अरे कधीतरी कधीतरी बाईला पुरुषाच्या मनातलं ऐकू येते असं दाखव ना. बघा नंतर जाम लपली होती. एवढं नाही, थोडस पण सगळं नको. त्यांना समजत नाही ना, त्यांचं फक्त सगळं सगळं बायकांसाठी करतात. त्यांचे पिक्चर पण बघितले, पिक्चर पण बघितले. अगं बाई अरे चा हा हे आत आणलाय, हा बाई पण भारी देवा. त्यानंतर ते बकुळा नामदेव घोटाळे, हा सगळे पिक्चर असे मॅडम ओरिएंट बाई ओरिएंटेड पिक्चर आहे. अरे पण जत्रा होता की पण आपण ती जत्रा म्हणतो ना, तो जत्रा थोडी म्हणतो आपण. ती जाऊ द्या, ती जत्रा मध्ये गाणं काय दाखवलं तुम्ही? कोंबडी पळाली तंगडी धरून. हा अरे कोंबडा का नाही बाबा? कोंबड्याच्या घुडक्याच्या वाट्या सरकल्या होत्या काय? मी गाणं म्हणतो, त्याची पुढची ओळ पूर्ण करा. आली उमलून माझ्या दारी प्रीत नवी मुंबई. नवी मुंबई. नवी मुंबई. असं कसं म्हणणार प्रीत नवी मुंबई कसं होईल? एवढं माहिती नाही का? परत ट्राय करा. आली उमलून माझ्या दारी प्रीत नवीन पोपटा. नवीन पोपटा. वंदना मावशी तसं नाहीये, गाणं खूप फेमस आहे, सगळ्यांनी रील केलं त्याच्यावरती. तुम्हाला तरी यायला पाहिजे, तुम्ही एवढे रील करता. परत मी ट्राय करतो, ट्राय करा. मी थोडं पुढचं पण म्हणतो आता. प्रीत नवी मखमाली रे भरला हा थरमास. म्हणजे थरमास
थर्मास नाही काहीतरी काय बहरला हा थर्मास कसा असं कसं असेल बहरला हा अननास बहरला हा अननास काय झालं अननस टोचला मला सुकन्या ताईंना प्रश्न विचार अच्छा ताई मला एक सांगा की असं आपण केकचा बॉक्स असतो ना तो केक खाऊन झाल्यावर काय करतो टाकून देतो टाकून देतो भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या तर तरफलं काय करतो टाकून देतो टाकून देतो टाकून देतो साडी जेव्हा घेता जी पिशवीतून आणता ती पिशवी तुम्ही व्यवस्थित घडी करून असं का ठेवता म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टीवर तुमचा जीव नसतो म्हणून त्या टाकून देता आणि या पिशव्या का गोळा करता तुम्ही म्हणजे काही पार्सल आलं घरी प्लॅस्टिकची पिशवी आली जरी तरी व्यवस्थित अशी घडी वगैरे करून ठेवून देत प्रॉब्लेम काय आहे पण जसं त्या म्हणतायत की फार संसारी गोष्टी आहे ते सगळ्याच जणी आम्ही हेच करतो काही प्रॉब्लेम नाही आणि दुसरं मी तर डबे येतात ना आपण रेस्टॉरंटमध्ये जेवण मागवतो चांगले डबे असतात छान धुवून आपण ते ठेवून देतो कधीतरी आपल्यालाच उपयोग येतात नाही तर मग अगदीच मी तर भंगारवाल्यांना सुद्धा देऊन टाकते महिन्याला नाही नाही म्हटलं तरी 50 रुपयाचा फायदा होतो त्या म्हणाला ते बरोबर आहे सगळ्या बायकांना काहीतरी साठवण्याची इच्छा एक्झॅक्टली आणि मी म्हंटल तसं की त्याच्यातनं आपल्याला फायदाही होतो 50 रुपये तर कुठेच गेले नाहीत 50 रुपये भंगारवाला आपल्याला देतो मला 100 रुपयाचा फायदा होतो तुम्ही काय साठवता बाटल्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या त्या साठवतो एवढा वेळ का लागला तुम्हाला यायला पिक्चर मध्ये जे बोलतात ते खरं करताय तुम्ही काय बोलतात पोलीस हमेशा देरी से आते हैं बोला कंप्लेंट काय बोला पटकन पुढे मॅडम हे लिहायचं कसं मॅडम तुम्ही जे बोलताय ते काही कळत नाही हो सकाळपासून माझा मोबाईल हरवलाय ओके कुठे हरवलाय मोबाईल ते माहिती असत आली असती का तुमच्याकडे का शोधला मॅडम तुम्ही एक काम करा तुम्ही माझा मोबाईल वापरा मी तुमचा मोबाईल कसा वापरू मॅडम आम्ही जनतेचे सेवक म्हणजे आमचा मोबाईल जनतेची प्रॉपर्टी बिंदास आपला म्हणून वापरा तुम्ही थँक्यू हा एक फोटोस आहे गंभीर गंभीर मला वाटतं मी लहान तोंडी मोठा घास घेतोय मला माहित नाही तुम्ही शोधा कोणी मला वाटतंय माझ्या बघण्यात पर्सनली भारतातली सगळ्यात छोटी कॉमेडी आहे ही आता तुम्ही असेल तर नक्की कळवा आम्हाला आम्हाला आवडेल तिला भेटायला पण किंवा त्याला भेटायला पण माझ्या बघण्यात आत्तापर्यंत एवढे मी कलाकार पाहिले सगळ्यात छोटी उत्तम विनोद करणारी अभिनेत्री मला बघायला मिळाली मला फार आनंद वाटला माझा तेया तू किती वर्षाची आहे सांग सगळ्यांना पाच वा 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 आणि तिला आज माझ्या विषयी काहीतरी सांगायचं होतं सांग मगाशी काहीतरी सांगत होती मला डॉक्टरांना काहीतरी सांगायचंय सांग सांग की पहिले दिवस डॉक्टर काकांनी न्यू ड्रेस घातलाय इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदा जवळजवळ एका आठवड्यात डॉक्टर बरेच कपडे बदलतो पण तिला इतक्या दिवसांनी आज पहिल्यांदा म्हणजे आज तू नवीन कपडे मी आज पहिल्यांदा का असं का वाटलं आज नवीन कपडे घातले एरवी नाही घालत आज चमकी 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 वाटतंय डॉक्टर काका चमकी चमकी वाटतात हे बघा कुणी गडबड करायची नाही कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांनी रांगेत यायचा आणि तुम्हाला जेवढे मोकार फोटो काढायचे असतील ते त्यांच्यासोबत काढायचे हे आपलं नव्हतं ठरलं तुम्ही वाटेल ते काय बोलताय मी माझ्या स्वतःच्या लग्नात पण 2-3 तास फोटो नव्हते काढले मॅडम घ्या ऍडजस्ट करून अहो तुम्ही काय शाला टेन्शन घेता तुम्ही बसा ना निवंत बसलेच मी थोडी ना ट्रेकिंग करते तुम्ही कार्यक्रम सुरू करावं पटकन तर मंडई आज या मंचावर उंट उडते आकाशी या मालिकेच्या हिरोईन आलेल्या आहेत उंट उडते नाही उंच उंच उडते आकाशी असं येते जर का उंट आकाशात उडले असते तर लोकांनी अपडाऊन नसतं केलं दुबई वरनं मग त्या करतात की सॉरी मॅडम घ्या ऍडजस्ट करून अरे देवा
तर मंडळी आज या मंचावर उंच उडते ढगाशी या मालिकेच्या साधना म्हणजेच वहिनी आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत टाळ्या उपस्थित उपस्थित असा शब्द येतो उपलब्ध व्हायला मी काय कोरोनाची लस आहे का जाऊ द्या मॅडम काय फरक पडतोय घ्या ना ऍडजस्ट करून तर मंडळी आनंदाची गोष्ट म्हणजे मॅडमनी 10-12 पिक्चर सुद्धा केलेला आहे टाळ्या अहो मी नाही केलं ही माझी पहिलीच सिरियल आहे तर एवढा ऍटिट्यूड Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री